राज्याचे वस्त्रोद्योग मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाढून आपापल्या राज्याकडे निघालेल्या स्थलांतरित मजूर व त्यांच्या कुटुंबियांची जेवणाची व पाण्याची सोय करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहेत टाळेबंदीमुळे सध्या देशातील उद्योगधंदे ठप्प आहेत रोजगाराच्या निमित्ताने देशातल्या शहरी भागामध्ये स्थिरावलेल्या स्थलांतरित मजुरांपुढे त्यामुळे पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे प्रत्येकाला आपल्या राज्याची गावाची ओढ लागली आहे मालाडहून आपल्या गावी निघालेल्या स्थलांतरित मजुरांना निरोप देण्यासाठी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख स्वतः मालाड माइंडस्पेस येथील बँक रोडवर उपस्थित राहिले व दोन हजार कुटुंबियांना जेवण व पाण्याचे वाटप केले प्रवाशांनी घाई करू नये ज्यांची नाव गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या यादीमध्ये आलेले नाहीत त्यांनी आपापल्या घरी जावं लवकरच त्यांना देखील गावी पाठवण्याची व्यवस्था केली जाईल असंही पालकमंत्री अस्लम शेख यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट युवा महाराष्ट्र मुंबई देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करू नोटिफिकेशन सह लाईव्ह अपडेट ची निगडीत